तर दुसरीकडे राम राजेंकडून हाती तुतारी घेण्याचे संकेत देण्यात आलेत. प्रश्न सोडवण्यासाठी पवारांना सोडून गेलो होतो असं ते म्हणालेत, पण आता वाटतंय की पाकिस्तानात गेलो की काय असं रामराजे निंबाळकर म्हणालेत. रामराजे अजित पवारांची साथ सोडून आता पुन्हा एकदा तुतारी फुंकण्याची शक्यता वर्तवली जाते. रामराजे निंबाळकर हे अजित पवारांच्या सोबत गेले होते. बंडखोरी जेव्हा झाली होती राष्ट्रवादीची तेव्हा त्यांनी अजित पवारांची साथ दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा ते घरवापसी करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण शरद पवारांना दुखवून तिकडे गेलो ही वस्तुस्थिती. आयडिया स्पष्ट सांगतो, हे आम्ही सगळेजण 9-10 जण जेव्हा पवार साहेबांच्याकडे पहिल्यांदा गेलो आम्ही हात जोडून त्यांना सांगितलं की साहेब ही परिस्थिती फील्डमध्ये तशी राहिलेली नाही. रामराजे आज जाणार आहेत, हा आज जाणार आहे, तो आज जाणार आहे, हे कोण करते? या दमदाट्या आम्हाला थांबवणारच की नाही का? आम्हाला वाटायला लागलं की आम्हीच पाकिस्तानात गेलो का काय आम्हाला वाटायला लागलंय. तसा कुठला माझ्या समजुतीने इथं विषयच नव्हता, केवळ वाढदिवस एवढाच विषय होता. परंतु या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना दिसून आल्या तेवढं मात्र निश्चित आहे. आणि याच्या संबंधाने तुमच्या सर्वांच्या वतीने मीच रामरायांना विनंती करेन की आपले सर्व प्रमुख कार्यकर्ते बोलून याबाबत त्यांच्याशी विचारविनिमय करून आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे याविषयी काही शंका नाही.